नमस्कार विद्यार्थ्यांनो, शिक्षकांनो आणि पालकांनो. तर आज या पार्टमध्ये आपण काय बघणार आहोत, तर या पार्टमध्ये आपण डे अँड नाईट या चॅप्टरमध्ये काय काय शिकणार आहोत याच्याबद्दल बघणार आहोत. तर डे अँड नाईटमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर दिवस कसा होतो, रात्र कशी होते, दिवस आणि रात्र ही कशामुळे होते, दिवस आणि रात्र होण्यामागचं कारण काय, तर दिवस आणि रात्र होण्यामागचं कारण जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीबद्दल आपण शिकणार आहोत. जसं पृथ्वीचं रोटेशन आहे, पृथ्वी रोटेट कशी होते, पृथ्वीवर जेव्हा सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा काय होतं, पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश कितपत पडतो, म्हणजेच काय की पृथ्वीवर सूर्याचा प्रकाशची इंटेन्सिटी जेवढी जास्त असतं तेव्हा काय होतं, दिवस केवढा मोठा होतो, दिवस केवढा लहान होतो, केव्हा लहान होतो, केव्हा मोठा होतो, याच्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत. तर या व्यतिरिक्त आपण या पाठामध्ये काय शिकणार आहोत, तर 24 तासाची सायकल देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. म्हणजेच काय, 12 तास दिवस आणि 12 तास रात्र ह्याच्याबद्दल देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तसेच या पाठामध्ये आपण कॅलेंडरबद्दल देखील शिकणार आहोत. कॅलेंडर कसे वाचायचे, कॅलेंडरमध्ये दिलेले सनराईज किंवा सनसेटचे टायमिंग आहे त्याच्याबद्दल देखील आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तर आता या पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांचा कोणता विकास क्षेत्रे परिपूर्ण करणार आहे, तर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास याच्याद्वारे होणार आहे. म्हणजे विद्यार्थी ऍक्टिव्हिटीजद्वारे वेगवेगळा विकास याच्या थ्रू करणार आहे. तसंच आपण हा पाठ शिकवणार कसा आहे, तर आपण हा पाठ शिकवणार आहे सराउंडिंग मधून. म्हणजे आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार आपण हा पाठ शिकणार आहोत. तर या पाठामध्ये काही सीझन्स बद्दल देखील दिलाय, सो सीझन्सच्या रिलेट घेऊन म्हणजे सीझन्सला सोबती घेऊन आपण हा पाठ देखील शिकवणार आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. धन्यवाद.